आपली मागणी लावून धरताना दुसऱ्या समाजाबद्दल अपशब्द किंवा आकस नको असं आवाहन फडणवीसांनी केलं तर सत्तेच्या चाव्या या फडणवीसांच्या हाती आहेत. त्यांनी भुजबळांना रोखावं, त्यांना आक्रमक विधानं करण्यापासून सरकारनं रोखावं असं आवाहन जरांगे पाटलांनी केलंय. खरं आहे की वेगवेगळ्या समाजाचे प्रश्न आहेत, ते मांडलेही गेले पाहिजेत, ते मांडण्यात कुठलीच चूक नाही आहे. पण ते मांडत असताना दुसऱ्या समाजाबद्दल अपशब्द आकस असं न होता आपलं म्हणणं आग्रही मांडणं हे मला असं वाटतं अधिक चांगलं होईल. सरकारच्या सगळ्या चाव्या बहुतेक फडणवीस साहेबाकडे आहेत. त्यांनी आणला समज द्यावी. नसता मराठे तुमच्या सुद्धा चाव्या काढून घेतील. आम्हाला नाविलाज. तर इकडे सुषमा अंधारेंनी सुद्धा जरांगेंवर निशाणा साधला. एकीकडे आर्थिक मागास म्हणत आहेत आणि दुसरीकडे 100 जेसीबींमधून फुलांची उधळण सुरू झाली आहे, हे नवीन काय असा सवाल अंधारेंनी जरांगेंना विचारलाय. तर जरांगेंचा लढा आता राजकीय वाटचालीकडे सुरू झालाय का अशी विचारणाही अंधारेंनी केली आहे. दरम्यान भुजबळ एवढं बोलत असतील तर ते मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांचं नेतृत्व कसं स्वीकारतात अशी विचारणाही अंधारेंकडून करण्यात आली आहे. तुम्ही एकीकडे आर्थिक मागासलेपणा म्हणताय, दुसरीकडे आम्ही पाटील आहोत, आमचीच लायकी आहे, तुम्ही आमच्या हाताखाली काम केलं पाहिजे, हे काय स्टेटमेंट आहे? एकीकडे बाबा आम्ही गरजवंत आहोत, आमची लेकरं उपाशी मरत आहेत, आमची तेवढी कुवत नाहीये, क्षमता नाहीये, असं म्हणतानाच 100 जेसीबींमधून जर फुलांची उधळण होत असेल तर हे कुठेतरी सामाजिक चळवळ म्हणून सुरू झालेला जो आंदोलनाचा जो लढा होता तो पॉलिटिकल एस्टॅब्लिशमेंटकडे जात आहे का असं वाटतं, जे चुकीचं आहे. जर आम्ही मराठ्यांच्याच हाताखाली सतत काम करायचं का असा उद्विग्न सवाल जर भुजबळ साहेब विचारत असतील तर मग मराठा उपमुख्यमंत्री असणाऱ्या अजितदादांचे नेतृत्व ते कसे काय स्वीकारतात? मराठा मुख्यमंत्री असणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये ते कसे काय तग धरतात?